तुमचा मुलगा माझ्या नादाला लागलाय. हो ना सासूबाई, याने तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की अमूल्य चीज द्या. आम्ही दोघी बहिणींनी तुमच्या दोन्ही मुलांना लग्नाआधीच आमच्या मुठ्ठीत ठेवलं. कोणाचंही न ऐकणारा वेदांत वानखेडे आता माझ्या तालावर नाचतो. एवढं सगळं झालं तरी सुद्धा तुला ती साधी वाटते? अगं पण अमूल्य असं वागणं शक्यच नाहीये नव्हतं. तेच ना आई, तुला काही स्वप्न वगैरे पडलं का? अरे स्वप्न नाही, जे झालं तेच सांगते रे मी. नाही अगं आई, अमूल्य असं बोलूच शकत नाही. तुमचा कोणाचाही माझ्यावर विश्वास नाही ना? पण मी जे काही घडलं तेच तुम्हाला सांगतेय. आई हे बघ, मी आणि अमूल्य सुद्धा खूपदा भांडलोय, पण ती असं या लेवलला जाऊन नाही वागत. ती तिची डिग्निटी नाही सोडणार. अरे मी खरं तेच सांगतेय आई. काल तुमच्यात जे काही झालं ना ऑफिसमध्ये, त्यामुळे ती खूप गिल्टी फील करत होती. सो ती असं वागणं शक्य नाहीये. ठीक आहे, तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये ना? मी सुद्धा शब्द देते, दाखवून देईन ती अमूल्य कशी येते. अगं काय नवीन? विक्रांत, काहीही उपयोग नाहीये कारण ते दोघं झोपलेत आणि आता ते फक्त आमचं ऐकतात. असं करताय मला त्रास देताय. मग तू का मला त्रास दिला? हा बऱ्या बोलाने सांगून कळत नाही तुला? तुला काय वाटलं आम्ही तुझं ऐकून घेऊ? अजिबात नाही. काय ग, तू आमची लायकी काढली, आमचे संस्कार काढले, आमच्या अण्णांशी वाटेल तशी वागलीस, मनाला येईल तसं वागलीस, आम्हाला मुद्दाम छळलंस. आमच्या विरोधात कट कारस्थानं केली. ताई आणि विक्रांतच्या साखरपुड्यात मुद्दाम तोंड उघडलं. शुभ कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला पण आता नाही. आता एकाच उत्तर दोनाने मिळेल, चाबूकपणे आणि काठी सुद्धा. कोणाला होता? काय म्हणत होत्या? त्या म्हणत होत्या की आपण लग्नाची खरेदी लवकरात लवकर सुरू करूयात. अगो बाई, आता लग्न कधी करायचं ठरवलं यांनी? लवकरात लवकर. अहो बोलायला हवा त्यांच्याशी. हो हो, बोलूया ना, बोलूया बोलूया. या वयात सुद्धा आजींचा उत्साह अगदी दांडगा आहे, म्हणजे कौतुक वाटलं मला. नाही पण खरंच खरंच आहे, या अशा आनंदी माणसानेच कायम दीर्घायुष्य लाभत. हो अण्णा हो सॉलिड आहेत आजी. हो ना, म्हणजे प्रत्येक घरात ना आजींसारखी एक तरी व्यक्ती असायलाच हवी. आणखीन काय म्हणाल्या ग? हेच की तयारी लवकरात लवकर सुरू करूयात आणि हा ते आपल्या घरी येतीलच पुढची बोलणी करायला. अहो पण साखरपुड्याची बोलणी करायला त्या आल्या होत्या ना, आता लग्नाची बोलणी करायला आपण जायला हवं. हो का? नाही हरकत नाही, काहीच हरकत नाही. मी एक काम करतो, मी फोन करून बोलून घेतो त्यांच्याशी. अण्णा पण तुमच्याकडे नंबर आहे आजींचा? हा मध्ये एकदा आला होता त्यांचा फोन, पण नसेल माझ्याकडे सेव्ह नसेल केलेला. तू पाठव, नंबर पाठव त्यांचा. पाठवते. अहो पाठवायला कशाला हवा, तिला काय वेदांतकडच्या सगळ्यांचे नंबर पाठवत असतील, आताच सांगेल ती. काय गं
काय गाई वेदांशी काही बोलणं होत अधून मधून का काय झालं आहे कुठं तो आता माहिती नाही विजय वेदांत सर कुठे ते अजून आले नाही आहेत आले नाहीत म्हणजे आता येणारही नाहीत असंच ना सर ते मी कसं सांगू सर काय झालं काका तुम्ही दादाबद्दल असं का विचारताय लक्ष नाही तुझ्या भावाचं कामात तोट्यात चालली कंपनी तो ऑफिसला येत नाही तुम्हाला कधी वाटलं नाही विचारो ऑफिसला काय येत नाही म्हणून या कंपनी बद्दल मला काहीतरी वाटतं म्हणून मी बोलतोय गैरसमज करून घेऊ नको नाही काका इट्स ओके आज किती दिवस झाले हा वेदांत ऑफिसला आलेला नाही एक सरकारी टेंडर निघालं होतं ते आपण भरलं नाही का नाही भरलं सर मला त्यातलं खरंच काही माहित नाहीये माहिती नाही की माहिती द्यायची नाही असं ठरवलं तुम्ही मालकीनबाईंनी मला एक काम सोपवलेलं आहे त्याबरोबर मला काही अधिकार पण दिले पुन्हा जर असा गोंधळ झाला ना मी तुला कामावरून काढून टाकेन विजय ना तुमचा बॉस काम करत नाही किमान तुम्ही तरी काम करा जा येतो सर काय काय म्हणाला तो हेच की हल्ली वेदांचं कामात लक्ष नाहीये त्यामुळे मला नूतन मॅडमनी पाठवले आणखीन काय म्हणाला धमकीचा सूर होता रे त्यांचा विजयला म्हणत होते की तू जर नीट काम केलं नाहीस तर तुला कंपनीतून काढून टाकेन आणि अद्याप तू मला आधी का नाही कॉल केलास दादा अरे रिलॅक्स हे बघ एवढं काही मेजर झालं नाहीये अरे हे बघ जर मेजर काही नसतं तर तू मला फोनच केला नसता सर दादा ऐक ना हे बघ तू शांत हो बरं चिडू नकोस आणि मला सांग तू आता कुठे आहेस अगं ते आजीने सांगितलं होतं ना लग्नाची शॉपिंग सुरू करा तुम्ही आणि अमूल्य तिथे झालं ओके अद्याप या पुरुषोत्तमचं काहीतरी केलं पाहिजे काय येतोय हा सारखा सारखा दादा ऐक ना तू ऑफिसला आल्यावर आपण बोलू ना नीट सविस्तर हा तू टेन्शन घेऊ नकोस आणि चिडू नकोस शांत रा ठीक बाय या पुरुषोत्तमचा ना काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे निदान तरी जाऊ दे ना कशाला नाती लागतोय टेन्शन अगं तो ऑफिस मधून चौकशी करतो तू म्हणतेस की मी त्याच्या नाती लागतो नाही नाही हे बघ माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांच्यामुळे उगाच तू तुझा मूड नको ऑफ करे मुल्या तू काहीतरी सोल्युशन काढावं लागेल बरं मला सांग की आपलं बोलणं झालं होतं ना पुरुषोत्तम काकांच्या भूतकाळाविषयी माहिती काढायची काय झालं त्याच नाही ना मला वेळच नाही मिळत पण आता मला वेळ काढावा लागेल शिक्षणाचा काय संबंध इथे अनुभव महत्वाचा हो ना अनुभव नूतन का गोष्टीत आणतेस ग तू गोष्टी ताणल्या ना की तुटतात आणि त्याचा त्रास ना आपल्यालाच होतो फक्त आई माझा ना फक्त एवढं एक ऐक त्याला ऑफिस पासून लांब ठेवूयात आई मान्य आहे तो बोर्ड मेंबर आहे मग जर त्याच्यासोबत मीटिंग्स असतील ना तर आपण बाहेर कुठेतरी करू कॉन्फरन्स हॉलमध्ये करू काय ना आई हा सगळा ड्रामा हे वाद स्टाफ समोर नको चुकून जर बाहेर पसरलं तर कंपनीची इमेज खराब होईल सो प्लीज आई समजून घे विचार करते थँक्यू सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं सार्थक तू तू सॉरी नको म्हणूस इट्स ओके दादा अरे पण तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते तरी सांग विजय
हा सर. आपल्याला नवीन बिडिंग करायचं, फाईल्स रेडी आहेत? हो सर, रेडी आहे. फक्त तेवढं कॅल्क्युलेशन्स. कम इन. सॉरी, मला उशीर झाला का? नाही नाही, करेक्ट वेळेवर आलीस तू. काय झालं विजय? त्या नवीन बिडची फाईल अमूल्याकडे दे. अमूल्य, ती फाईल नीट स्टडी कर आणि एकदम व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स कर. ओके. जग इकडचं तिकडे झालं तरी हे बीड आपल्यालाच मिळालं पाहिजे. खूप महत्वाचं आहे का हे बीड? हो, ही बीड मिळवतो आणि मग त्या पुरुषोत्तमला दाखवतो वेदांत वानखेडे काय चीज येते. कम इन. सर, डीसीपी शिंदे साहेब आले. अरे या या या, डीसीपी सर, वेलकम. अबे तू सुधारणार नाहीस का? ये बस. हो, थँक्यू. काय घेणार, चहा कॉफी? काही नको. तू बोल, काय म्हणतोयस? अरे म्हटलं, बरेच दिवसांनी वेळ काढलास माझ्यासाठी. अरे कॉलेजच्या मित्रांसाठी वेळ न काढून कसं चालेल. आणि हो, मागे अमरता आला होता, तो भेटला मला. हो हो, बोलला मला. आणि काय रे, आज काही ड्रिंक अँड ड्राईव्हची भानगड नाही आहे ना? ते नाही होणार तसं परत. आणि व्हायला सुद्धा नको. आणि असं केलंच ना तर फोनच घेणार नाही तुझा मी. बरं, आपण कामाचं बोलूया. माझा राऊंड अप आहे थोड्या वेळात. हो अरे, मागे सांगितलं होतं तसं पुरुषोत्तम येऊन डोक्यावर बसलाय माझ्या, म्हणून मी तुला सांगितलं होतं की त्याची माहिती काढ. पण का रे, तुला का माहिती हवी त्याची? नाही म्हणजे जेवढं मला कळलंय तेवढं मी तुला सांगेनच. पण त्याचा आणि तुझा काय संबंध? आणि हो, तो का तुझ्या डोक्यावरून बसलाय? हे बघ, मला नीट सांग, म्हणजे मला आणखी तशी खोलात जाऊन माहिती काढता येईल. आईने त्याला कंपनीचा बोर्ड मेंबर बनवलं. काय? हो, आणि तेव्हापासून मागे पडलाय तो माझ्या. मला कळत नाहीये आई, आईच काय चाललंय. हे बघ, तुला कोणालाच घाबरायची गरज नाही. मी आहे ना, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आई, मला शांतपणे सांग, निवृत्ती डुमरे कोण होता? आद्या मॅडम, अंबुल्या मॅडम, आता काय करायचं? अहो, 6 वाजताची डेडलाईन आहे टेंडर सबमिट करण्यासाठी. अहो, ही फाईल दाखवायला हवी सरांना. पण सरच गायब आहेत, सर फोन पण उचलत नाही आहेत. 6 ची डेडलाईन आहे. हो ना दादा. पण ना वहिनी, तो नक्की कुठल्या तरी महत्वाच्या कामात असणार. त्याशिवाय वेदांत तसं नाही करणार. किंवा तो परत डोक्यात राग घालून त्या पुरुषोत्तम काकांच्या घरी नसेल ना गेला? माहित नाही, पण जाऊ शकतात. नाही नाही नाही, मला नाही वाटत वेदांत पुरुषोत्तम काकांच्या घरी गेला असेल. बरं, मी काय म्हणते, हे सगळं जाऊ द्या. आपण काय करायचं म्हणजे, हे टेंडर आपण कसं सबमिट करायचं? आणि हे टेंडर आपण सबमिट करू शकतो ना? तसं बघायला गेलं तर आपण सबमिट करू शकतो, म्हणजे आपण अपलोड तर करूच शकतो. सरांच्या डिजिटल सिग्नेचर्स आहेत माझ्याजवळ. वहिनी, काय करूयात? मला कळत नाहीये. हे बघ, आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर 6 च्या आत आपण हे टेंडर सबमिट करायचं, किंवा मग एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या हातातून जाऊ द्यायचा. नाही नाही, नको नको. अहो, ते पुरुषोत्तम सर सारखे बोलत असतात की हे टेंडर सबमिट नाही केलं, ते टेंडर सबमिट नाही केलं. मग त्यावरून परत सर चिडणार, पुन्हा भांडणं होणार. नको. ऐका ना, मी एकदा दादाला फोन ट्राय करते. हा हा. हो हो. विजय, तुम्ही हे टेंडर एकदा नीट क्रॉस चेक केलं आहे ना? हो, मी सगळं चेक केलंय. दादा फोनच उचलत नाहीये. वहिनी अगं, आपल्या हातात खरंच खूप कमी वेळ आहे. मी काय म्हणते, आपण हे टेंडर सबमिट करून टाकूयात.
अगं अमूल्य, पण आजपर्यंत असं एकही टेंडर दादाच्या परवानगीशिवाय सबमिटच झालं नाहीये. वहिनी अगं मला मान्य आहे, पण हे बघ माझ्या मते हे कॅल्क्युलेशन्स बरोबर आहे आणि मला नाही वाटत की ह्याहून कमी मध्ये हे कोट करता येतील. हो बरोबर. वहिनी तू काळजी करू नकोस, काही झालं ना तर मी बोलेन वेदांची. ठीक आहे विजय, तुम्ही कामाला लागा. ठीक आहे. आई सांग ना प्लीज. मला मला कळतंय सगळं, पण वेदांत चुकीचं वागलाय. ते नाचं नव्हतं वागायला पाहिजे. तो तुमचा मुलगा आहे, साहेबांचा मुलगा आहे, म्हणून मी गप्प बसतो. त्याचा मान ठेवतो मी, अदब ठेवतो त्याची. पण तो भूतकाळात जातो, तिकडच्या गोष्टी काढतो. मी जर भूतकाळात गेलो ना मॅडम, तुम्हाला सुद्धा जड जाईल. काहीतरी करा मॅडम, त्याला थांबवा. त्याचाच विचार करते मी, पण त्याला थांबवणं माझ्या हातात नाहीये. मग तुम्हाला जमत नसेल ना, तर मला त्याला थांबवायला पाहिजे. बोला, थांबवू का? असं काय बोलताय तुम्ही? त्याला शांत करावं लागेल मॅडम. ते कसं करता येईल? लग्नाला हो म्हणा, होला हो म्हणा. नाराज करू नका, म्हणजे तो सगळं विसरेल. जमेल ना तुम्हाला हे सगळं? जमेल ना तुम्हाला हे सगळं की मी माझ्या पद नाही, मी बघते काहीतरी. सर गुड मॉर्निंग. काल तुम्ही अचानक निघून गेला, फोन पण रिसीव्ह नाही केले तुम्ही. हो मग. नाही म्हणजे काही नाही, पण आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये आलो होतो सर. आद्या मॅडम, अमूल्य मॅडम सुद्धा. घरी गेलो होतो मी, काम होत. अच्छा सर, पण सर काल संध्याकाळी 6 वाजताची डेडलाईन होती ना टेंडर भरण्याची, म्हणून मग आम्ही टेंडर सबमिट केलं. तुम्ही सबमिट केलं? अरे काही कॅल्क्युलेशन वगैरे चुकले असतील तर कोण चेक करणार सर? ते कमेंट कमेंट सर, अमूल्य मॅडम होत्या ना, त्यांनीच चेक केलं कॅल्क्युलेशन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग विजय. गुड मॉर्निंग अमूल्य. एक्सक्यूज मी. हा अनिल बोल. सर विचारत होते की कॅल्क्युलेशन कोणी केले, म्हणून तुमचं नाव घेतलं आम्ही. ओके ठीक आहे. हो सर, मी कॅल्क्युलेशन चेक केले. मला असं वाटतं की ह्यापेक्षा कमी आपण कोट नाही करू शकत. विजय. हा सर. तू तुझा लाग कामाला. ठीक आहे सर. ऑल ओके ना? पुरुषोत्तमने निवृत्ती डुमरेचा खून केला होता. काय? कधी? उद्या किंवा परवा, आधीशी बोलून वेळ कळवते असं म्हणालात. मला तर या नूतन ताईंचा काही कळतच नाही बाई. आधी सगळ्याला विरोध होता, मग साखरपुड्याला परवानगी दिली. साखरपुड्याच्या दिवशी आपल्या इथे येऊन विचित्रच वागल्या आणि आता आता बोलणी करायला या म्हणतायत. काय त्यांच्या मनात काय सुरू असत काही सांगता येत नाही. आता परत गोंधळ घालणार नाहीत ना? नाही नाही, फोनवर तरी सूर त्यांचा तसा मावळता वाटला. नशीब वेदांच्या आजी आहेत म्हणून सगळं निभावतय. अर्थात त्यांनी पुढाकार घेतला म्हणून साखरपुडा शक्य झाला. खरं. आणि हा वेदांत सुद्धा नूतन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असणार नक्कीच. तू वेदांत ठीक समजवेलो, पण नूतन ताई सुमन असू दे ना. आता बघ, आता ना आपण असा विचार नको करूया. स्वतःहून फोन केलाय त्यांनी, छान व्यवस्थित बोलले आहेत फोनवरती. कदाचित आता लग्नाला खरंच विरोध नसेल त्यांचा. राहून राहून ना मला आपल्या लेकीची काळजी वाटते.
लग्नानंतर तिकडे गेल्यावर तिला त्रास होणार नाही ना. मला पुन्हा तेच सांगतोय, असा देखील विचार करू नका. आता अहो आपल्या दोन्ही लेकी त्या घरी जाणार आहेत, काळजी वाटणारच ना. हो ना, मग उलट दोघी लेकी एकत्र आल्यावरती खूप छान एकमेकींना सांभाळून घेतील, असा विचार करा जरा. बर मला सांगा, आता बोलणी करायची म्हणतायत, आपण कसं काय बोलायचंय? काय बोलायचं म्हणजे एवढा, आपण आपल्या क्षमतेप्रमाणे आपली मानमर्यादा ठेवून जे काय बोलायचं ते बोलायचं. समजून घेतील अशी अपेक्षा आहे, आणि अपेक्षेपेक्षा सगळं काही छान व्हावं, व्यवस्थित व्हावं अशी मनापासून इच्छा आहे. आणि बातमीचा पाठीमागची बातमी समजून घेतली पाहिजे. आजपासून रोज पेपर वाचणार. स्लॅब पडला म्हणून बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या MD ला अटक, 13 जखमी, 31 ठार. आता बघ, या मेलेल्या माणसांच्या टळूवरच लोणी खायला किती लोक जमा होतात. ते मेलेल्या माणसांना सोडत नाहीत. मेलेल्या माणसांना बोलता येत नाही ना, त्यांचा राजकारणासाठी वापर करता येतो. म्हणजे जी माणसं बोलत नाहीत ती मेलेलीच असतात. साहेब मला ना हे बांधकाम करणाऱ्या कंपन्यांचं ना जरा डेंजर वाटतं. म्हणजे आता आपले वेदांत वानखेडे साहेब ते पण याच लाईन मध्ये आहेत ना. म्हणजे उद्या त्यांनी बांधलेलं काही पडलं तर त्यांना अटक होईल का? काय म्हणालस साहेब? म्हणजे आपले वेदांत वानखेडे साहेब ते हेच करतात ना, बांधायचंच काम करतात ना, बिल्डिंग. म्हणजे उद्या त्यांनी बांधलेलं काही पडलं तर त्यांना अटक होईल का, असं मला एक प्रश्न पडला. दाता तू है सब का, है जो समा का. छान झालंय, असं का विचारतेस? मी स्वतः केलंय तुझ्यासाठी. काय काय? हो नाही, कसं आहे तुझ्या हातचा चहा प्यायची सवय राहिली नाही ना, त्यामुळे चव विसरले. कसं कळणार ना तू केलंयस ते, नाही का? आता मीच तुझ्यासाठी रोज चहा करत जाईन. बर, विक्रांतच्या लग्नाची तयारी कशी चालू आहे? म्हणजे दागिने वगैरे झाले का? नाही ग, कुठचं काय. अग सगळीकडे ना 30-30 डिझाईन्स बघायला मिळतात, आणि तसंही आजकालच्या मुलींना काय आवडतं हे मला म्हातारीला काय कळणार ना. तुला खरं सांगू का, खूप साध्या मुली आहेत ग, साध्या आवडी निवडी आहेत त्यांच्या. पण शेवटी आपल्या घरच्या सुना होणार आहेत ना, त्यामुळे आपल्या घराण्याला साजेसे दागिने केले पाहिजेत, हो की नाही? बरोबर आहे. नाही पण तू काळजी करू नकोस, मी करीन मदत तुला. तू मदत करणार आहेस? हो. काय म्हणजे चालेल ना तुला? आपल्याला रिपोर्ट बनवायचा आहे. अद्या आधी हातातलं काम संपवतो आणि मग बघतो. ओके. बर विजय आला ना की त्याला ही मंथली सेल्सची फाईल द्यायची. कम इन. वहिनी अध्ये मॅडम, द्या बरं. कोणती फाईल द्यायची होती अकाउंट डिपार्टमेंटला? ही घ्या, ही फाईल द्यायची. ठीक आहे विजय. काय ते कन्हान नदीचं टेंडर आपण भरलं, त्याचं काय झालं? अहो काय होणार, मी सरांना फाईल दिली पण सरांना वेळच नव्हता बघायला. ते अमूल्य मॅडमशी बोलत होते. अमूल्य तुला काही बोलणं का तो? नाही अरे दादा, माझ्याशी काहीच बोलणं नाही झालं. कोणाशीच काहीच कसं बोलला नाहीये तो? अहो मलाही तोच प्रश्न पडलाय विजय. हा आपल्याला ते टेंडर मिळेल ना? हो ते आता मी कसं सांगू. अरे पण तुला काहीतरी आयडिया असेल ना? अहो माहित असत तर मी सांगितलं असतं ना तुम्हाला. बरं मला सांग, ते टेंडरचं कधीपर्यंत कळणार आहे? उद्या. ओके विजय, तुम्हाला जसं कळेल ना तसं तुम्ही प्लीज आम्हाला सांगा. अहो अमूल्य मॅडम, ते आधी सरांना कळतं, मला नाही. टेंडर मिळायला पाहिजे, नाही तर काही खरं नाही. आता मॅडम शुभ बोला हो, शुभ बोला. राजकारणात गाफील असताना केलेले वार वाया जात नाही. तुम्ही तुमच्या राजकारणाची सुरुवात तुमच्या घरापासून केली आहे.
करावी लागते. उत्तम गोष्ट. कबूल आहे तुमचं म्हणणं. योग्य वाटेवर आहात तुम्ही. प्रगती कराल राजकारणात. एक गोष्ट सांगायची होती मॅडम. त्या भूतकाळात जे घडून गेलंय ती भूत काढण्यात आता काही अर्थ आहे का? माझी 8 वर्ष जेलमध्ये सोडलोय मॅडम मी. आज सुटेन पण माझी काही सुटका झालीच नाही. मला दिलेला शब्द पाळला असता साहेबांनी तर माझ्या आईन उमेदीची 8 वर्ष वाया गेली नसती. एका गोष्टीचं वाईट वाटतं मॅडम. जो गुन्हा मी केलाच नाही त्याची शिक्षा भोगून आलो मी. ती शिक्षा भोगून आल्यावर सगळं परत मिळालं मला. पक्ष, कार्यकर्ते, प्रतिष्ठा, कोण हातातून सुटलेला वेळ आणि निसटलेली नाती नाही परत मिळवता आली मला. हिंदी उर्मिला सुद्धा. पण काही पत्ता लागला का तिचा? जी माणसं स्वतःच्या मर्जीनं आपल्या आयुष्यातून निघून जातात त्यांना आपल्या मर्जीनं पुन्हा आपल्या आयुष्यात सामील व्हायला सांगता येत नाही. शोध घेतला तर सापडेलही ती. पण जखमेनं खपली धरली आता. बर मी काय म्हणत होते, वेदांत किंवा कुणीही निवृत्ती डोंबरे प्रकरण शोधण्याचा प्रयत्न केला हाती काही लागणार नाही ना? ते विक्रांतने नवीन NBFC सुरू केली आहे ना, त्याच्या कंपनीने तायडे 1 करोडचा बिझनेस केला आणि 1 करोडचे लोन डिस्बर्स केलेत. अरे वा. पण विक्रांत काही बोलला नाही मला. कदाचित भेटून सांगणार असेल. पण तायडे एक गोष्ट चांगली झाली आहे. विक्रांत आता ओव्हरऑलच म्हणजे त्याच्या आयुष्याबद्दल आणि करिअर बद्दल सिरियस झाला. खरंय. आणि आणखी एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे सारिका. तिच्यामध्ये पण खूप बदल दिसत आहेत नाही? हो ते कळत आहे मला. मला ना आधीपासून वाटायचं तायडे सारिकाने तिच्या करिअरवर फोकस केलं ना ते खूप पुढे जाईल. अगं बरं तुझं काय, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? चालू आहे चालू आहे. बरं तुला ते सांगायचंच राहिलं. विक्रांत म्हणत होता की त्याच्या आई बरोबर शॉपिंगला जायचंय. नूतन काकून बरोबर? हो. अगं पण हे कसं शक्य आहे? माहित नाही. थांब तू, मी वेदांतला विचारते. का, काय झालं? तायडे अगं नक्की काहीतरी गोळ असेल. नूतन काकू आणि तुझ्या बरोबर शॉपिंगला. दाल में कुछ तो काला है. क्या? हो. नूतन ताई तुम्ही पण बसा ना. हो. अण्णा कसं चाललंय तुमचं क्लिनिक? छान छान, अगदी व्यवस्थित चाललंय. तुमचं राजकारण कसं काय चाललंय? लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय. वेदांत आणि विक्रांतच्या बाबांनी एक गोष्ट मात्र शिकवली, घराचा उंबरठा ओलांडून एकदा आत आलं की राजकारण घराच्या बाहेर ठेवायचं. वा वा वा, छान छान. नाही पण अगदी बरोबर आहे. म्हणजे आपलं घर हे माणसं, प्रेम, नातं आणि आपुलकी या 4 खांबांवरती उभं असतं. त्यामुळे घरात राजकारणाची तशी काय गरजच नाही का?
सुमन, अगं तू काहीच घेतलं नाहीस, घे ना. हो हो घेते. बर, मी आता मुद्द्याचंच बोलते. ठरल्याप्रमाणे साखरपुडा आपण खूप साध्या पद्धतीने केला, हो की नाही? पण आता लग्न मात्र धूमधडाक्यात आणि वाजत गाजत करायचं. हो. बर, मी काय म्हणते की लग्न नागपुरातच करूया, फक्त जरा जागा मोठी बघूयात, काय वाटतं तुम्हाला? हो चालेल ना, अगदीच चालेल. आपण फक्त एकदा मुलांशीही बोलून घेऊया का, म्हणजे त्यांनाही विचारूया, नाही का? सुमन, अगं आपली मुलं आपल्या शब्दाबाहेर नाही, त्यामुळे आपण जे ठरवू ना ते त्यांना नक्की पसंत पडेल. म्हणजे असं मला वाटतंय. नाही मला आजींचं म्हणणं पटतंय. हे जर तुम्ही टेंडर सबमिट केलं ना, त्यात चूक झाली की नाही ते बघ. तुम्हाला कळत नाही आता काय होणार. तो पुरुषोत्तम, तो तर वाटच बघत असतो मी कधी चूक करतो आणि कधी तो पकडतो. आणि तुम्ही त्याच्या हातात आयत खोलीत देऊन बसला. इडियट्स. आता बघा काय होणार, तो पुरुषोत्तम येऊन माझ्या डोक्यावर बसेल आणि मग म्हणणार वेदांत वानकडे हे टेंडर पण गेलं. यू आर युजलेस, काम करता येत नाही तू. आणि अमूल्य, तुझं काय? सर, मॅथ्स ग्रॅज्युएट आहेस ना तू, इतकं बेसिक कॅल्क्युलेशन येत नाही तुला. प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात हे कळत नाही. सर, मला बिझनेस नाही समजत, ते मी फक्त कॅल्क्युलेशन करते ना. लास्ट टाइम आपण टेंडर भरताना जसे कॅल्क्युलेशन केले होते ते मी यावेळेस सुद्धा तसेच केले. एक्झॅक्टली. कोडा आणि गाड दोन्ही एकच आहेत ना तुझ्यासाठी. अमूल्य, ते 120 करोडचं टेंडर होतं, हे 380 करोडचं होतं. त्या डिफरन्स एव्हाने एवढा तरी कळलं पाहिजे होतं. अगं प्रॉफिट मार्जिन मध्ये पर्सेंटेज अप्लाय होत नाही, इज द बेसिक. आता कोण जबाबदारी घेणार याची? हा, तुम्ही घेणार नाही ना? आता तो पुरुषोत्तम पुन्हा ऑफिसमध्ये पुन्हा इश्यू करेल, हे सगळं आईला सांगेल आणि तमाशा करेल. आणि काय, तुम्ही जाणार त्याच्या समोर? आता उभे का? Get out. I said go. काय वानखेडे साहेब, लक्ष असू द्या माझ्यावर. जिवंत असताना लक्ष नाही दिलं फार माझ्याकडे, आता मृत्यू पश्चात तरी असू द्या लक्ष. वरून का होईना त्या आशीर्वाद मला. साहेब, मगापासून फोन वाजतो तुमचा. अरे वा, लगेच वरून फोन केलात मला. हॅलो. हा, बातमी खरी आहे ना? पक्की? बस मग काय झालं? वेदांत वानखेडेला कन्हा नदीच्या पुलाचं टेंडर नाही मिळालं रे. दाता तू है सबका अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सबका अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का.
माझी ओढणी सोड. वेदांत माझी ओढणी सोड. वेदांत हा काय प्रकार आहे? अरे तू माझी ओढणी पकडू तरी कशी शकतोस? मग सोड वेदांत, शोभत का तुला हे असं वागणं? काय मूर्खपणा लावलाय वेदांत? सोड माझी ओढणी, नाहीतर आधी डाफरायचं आणि नंतर मग अशी खोडी काढायची. मला ना, मला आता कंटाळा आलाय ह्या गोष्टीचा, बस झालं. अमूल्य, मी काय चुकलं होतं माझं? अरे वेदांत, प्रॉफिटचं मार्जिन मला कसं कळणार होत? अरे मागच्या वेळेला मी जसं टेंडर भरलं तसंच ह्या वेळेला भरलं. आणि तुला असं वाटतं की फक्त तुला वाईट वाटलं, पण असं नाहीये. मला सुद्धा तुझ्या इतकंच वाईट वाटलं, कारण मला माहितीये की जर हे टेंडर अप्रूव्ह नाही झालं तर नूतन काकू, पुरुषोत्तम काका येऊन तुला बोलणार आहेत आणि म्हणून तुझी चिडचिड होती. आता टेंडर सबमिट करताना तू ऑफिस मध्ये नव्हतास म्हणून मी टेंडर सबमिट केलं ना. तू असतास तर हा प्रॉब्लेम झालाच नसता. पण नाही, चूक फक्त आमचीच आहे. नाही नाही, आमची पण नाही, चूक माझी आहे. बरोबर बोललं होतं. याच्यानंतर मी तुला माझं तोंड दाखवणारच नाही. सोड माझी ओढणी. सोड ना वेदांत.